कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. शहाजीनगर तालुका इंदापूर येथील निराभिमा सरकारी सहकारी साखर कारखान्याच्या आगामी सन 2019-2020 गळीत हंगामासाठी बसविण्यात येणाऱ्या रोलरचे पूजन आज दिनांक 22/7/2019 रोजी माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभिक कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. कारखान्याच्या आगामी 19 गळीत हंगामाकरिता सर्व यंत्रणेची तयारी सुरू आहे अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तर या रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, अमर पाटील, तानाजीराव देवकर, अजिनाथ बोराडे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, शिवाजी हंगे, शिवाजी शिंदे, अधिकारी कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित देखील होते. प्रतिनिधी कैलासभाऊ पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर.